दोस्तों स्वागत है आपका खास खबरें आपका अपना न्यूज चैनल। देश और दुनिया की खबरें पाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करना न भूले और लेटेस्ट खबरें सबसे पहले पाने के लिए बेल आइकॉन को हिट करना न भूले। लिक्विड नायट्रोजन आहे, तर पाणी जसं 100 डिग्रीपर्यंत तापमान गेलं की उकळायला लागतं, तसं हे -196 डिग्री एवढं तापमान मिळालं की याच्यापेक्षा जास्त तापमान मिळालं की उकळायला लागतं, त्यामुळे आता हे रूम टेम्परेचरला उकळतं। तर याच्यात मिरची टाकतो मी, एक गोष्ट माहिती असेल सगळ्यांना की वाफेला गार केलं की पाणी होतं, पाण्याला गार केलं की बर्फ होतं, म्हणजे कशालाही गार करत गेलं की त्याचा ठोसपणा वाढत जातो। तसं मिरचीचं होतं, मिरची याच्यात टाकली की मिरचीचे जे कण आहेत ज्यांना आपण ऍटम्स किंवा अणू म्हणतो ते असे एकमेकांच्या जवळ यायला लागतात आणि जितकं गार करू तितके ते जवळ येतात आणि ते एकमेकांना घट्ट पकडून बसतात, म्हणजेच त्यांचे बॉन्ड स्ट्रॉंग होतात, त्याच्यामुळे मिरची अशी ठोस बनते।